सध्या जगभरात कोरोना आजाराने थैमान घातलेला आहे. या आजारामुळे जगभरात हजारो लोक हे मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोना हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार असल्याने या आजारावर प्रतिबंध हाच उत्तम उपाय आहे. तरी आपण सर्वांना मी आवाहन करतो की गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गर्दी होईल अशा सभा समारंभ त्याचं आयोजन आपण आता सध्या हे रद्द करावं. ज्येष्ठ नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी घरातच थांबावे. इतरांनीही गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. खोकताना व शिंकताना रुमाल आपल्या तोंडाला लावावा. विशेष करून विदेशातून किंवा लागण झालेल्या शहरातून आलेल्या लोकांनी 14 दिवस घरातच राहावं. समूहापासून स्वतःला थोडं लांब ठेवावं. सदर नागरिकांनी आपली नोंद ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका त्यामध्ये जरूर करावी. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार आपण सर्वांनी येत्या रविवारी 22 तारखेला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. जनता कर्फ्यू आपण स्वतःच त्या ठिकाणी पाळावा. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. हा काळजी करू नका, पण सावध राहणं आवश्यक आहे. योग्य ती खबरदारी घेणं हे आवश्यक आहे. कोरोना आजार संदर्भामध्ये सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांच्याद्वारे काही खोटे भीती उत्पन्न करणारे संदेश पाठवले जात आहेत, त्यापासून सगळ्यांनी सावध राहावं. अधिकृत सूत्रांकडून खात्री केल्याशिवाय असे संदेश आपण पुढे पास करू नयेत, पुढे पाठवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नका.